नमस्कार, मी केदार घाटगे। बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूया आठवड्याभरातील काही घडामोडी। कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वंध्यत्व निवारण, गर्भतपासणी, जंत निर्मूलन आणि प्राथमिक उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कणेरी मठाच्या गोशाळेत हे शिबिर पार पडलं। पशुधन वंध्यत्व निवारण, गर्भतपासणी, जंत निर्मूलन आणि औषधोपचार शिबिराचा शुभारंभ सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी जिल्हा पशुधन उपायुक्त डॉ AY पठाण, कर्वेच्या पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ अनिता कदम, डॉ श्याम रुद्रे, डॉ राजेंद्रनाथ सावळकर उपस्थित होते। पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कणेरी मठाच्या गोशाळेतील गायींची सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने वंध्यत्व तपासणी केली, तसंच लसीकरण करत जंत निर्मूलन आणि इतर प्राथमिक उपचार करण्यात आले। शासनानं पशुधनाची माहिती संकलित करण्याचं काम सुरू केलं। त्याचाच एक भाग म्हणून पशूंचं आधार कार्डही बनवण्यात येत आहे। यावेळी डॉक्टर GR पवार, RD चौगुले, डॉक्टर शशी काटकर, डॉक्टर चंद्रकांत धांडोरे यांच्यासह पशुसंवर्धन अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। दिवसा वीज पुरवठा करा, अन्यथा गुराळघर बंद ठेवू, असा इशारा गुराळघर चालकांनी दिलाय। त्यासाठी गुराळघर चालकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। पूर्ण गुळ हंगामात दिवसा वीज पुरवठा करण्यास अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली, त्यामुळे गुराळघर चालकांनी निर्वाणीचा इशारा दिलाय। गुराळघरांच्या वीज पुरवठ्याबद्दल महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं। सध्या गुराळघरांना दिवसभरासाठी 3 दिवस आणि त्यानंतर 3 रात्री वीज पुरवठा केला जातो, पण रात्रपाळीसाठी गुळवे आणि मजूर मिळत नाहीत, त्यामुळे पूर्ण गुळ हंगामात दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। मात्र 2012 पासून थकबाकी भरावी अशी अधिकाऱ्यांनी सूचना केली, तसंच संपूर्ण गुळ हंगामात दिवसा वीज पुरवठा करता येणार नाही, सध्याच्या धोरणानुसार वीज पुरवठा करू अशी भूमिका अधीक्षक अभियंता कवाळे यांनी घेतली, त्यामुळे गुराळघर चालकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। दिवसा वीज पुरवठा करणार नसाल तर गुराळघरांचा विद्युत पुरवठा खंडित करा, आम्ही गुराळघरच बंद ठेवतो, असा इशारा देण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर कालेकर, सुरेश पाटील, हंबीराव वळके, संजय पाटील, रणजित पाटील यांच्यासह गुराळघरचालक उपस्थित होते। गगनबावडा पोलीस ठाण्याअंतर्गत सावळण इथं पोलीस चौकी आहे, मात्र या पोलीस चौकीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय। गगनबावडा तालुका दुर्गम तालुका समजला जातो। तालुक्यामध्ये जंगलाचं प्रमाण मोठं तर नागरी वस्ती फारच कमी आहे। या तालुक्याची मुख्य पोलीस चौकी गगनबावडा इथं आहे, तर साळवणमध्ये पोलीस चौकी आहे। साळवण ही मोठी बाजारपेठ असल्यानं या ठिकाणच्या पोलीस चौकीमध्ये दररोज काही ना काही तक्रारी येतात। या ठिकाणी 3 पोलीस कर्मचारी आणि 2 होमगार्ड आहेत, पण या पोलीस चौकीची इमारत धोकादायक बनली असून कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे। इमारतीच्या स्लॅबला तडे गेले असून खिडक्यांची मोडतोड झाली आहे। जुन्या रेकॉर्ड रूममधील सर्व दप्तर विस्कळीत झालंय। कर्मचारी अथवा तक्रारदारांना बसण्याची पुरेशी जागाही नाही, तसंच स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। महत्वाचं म्हणजे या पोलीस चौकीत पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे। पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा स्वच्छतेसाठी परिसरातील खासगी स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतोय, त्यामुळे प्रशासनानं वेळीच लक्ष घालून या चौकीची देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये। मलकापूर शहराला लागून असलेल्या आणि पिकनिक पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेव टेकडी सभोवती नागरिकांनी पक्की घरं बांधून अतिक्रमण केलंय, त्यामुळे महादेव टेकडी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले। नगरपालिका आणि महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही जागांची नागरिकांनी परस्पर विक्री केली आहे, त्यामुळे इथल्या अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये। कोल्हापूर आणि कोकणला जोडणारी मलकापूर बाजारपेठ प्रसिद्ध आहे। विशाळगडची राजधानी म्हणून मलकापूरचा उल्लेख आहे। जहागीर काळात इथून जिल्ह्याचा कारभार चालत होता। मलकापूर शहराला लागून उंच महादेव टेकडी आहे। इथं इतिहासकालीन महादेवाचं मंदिर आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात इथं यात्रा भरते।
टेकडीला लागून असलेल्या गायरांपैकी गट क्रमांक 68 मध्ये नगर परिषदेनं गरिबांना प्लॉट दिले आहेत. मात्र गेल्या 2 वर्षांपासून इथल्या उर्वरित गायरान जमिनीकडे नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळं गट नंबर 67 मध्ये नागरिकांनी गायरान जमिनीत अतिक्रमण करून पक्की घरं बांधली. अतिक्रमण करण्यावरून इथल्या नागरिकांमध्ये वारंवार वाद होत असतात. नगरपालिकेची मुख्य पाण्याची पाईपलाईन इथून गेले. एका नागरिकानं तर चक्क पाण्याच्या पाईपलाईनवरच बांधकाम केले, तर एका नागरिकानं पालिकेच्या संरक्षण भिंतीवर घर बांधलंय. तरीही नगरपालिका प्रशासन ढिम्म असल्यामुळं मलकापूर शहरात अतिक्रमण करण्यासाठी जणू चढाओढ झाली. आता तर काही नागरिकांनी रेड झोनमध्ये बांधकाम केल्यामुळं संपूर्ण शहरच अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलंय. नगरपालिका प्रशासन हे अतिक्रमण काढण्याची इच्छाशक्ती दाखवणार का, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. विराज सिटी भुयकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साइट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527604484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. शासन निर्णयानुसारच कोल्हापूर जिल्हा परिषदेनं 15व्या वित्त आयोगाच्या निधीचं वितरण करावं, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निधी वितरणाची पडताळणी करावी अशा सक्त सूचना पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्यात. 15व्या वित्त आयोगातील 80% निधी थेट ग्रामपंचायतींना मिळतो, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना प्रत्येकी 10% निधी मिळाला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी 15व्या वित्त आयोगाच्या निधी वितरणात असमानता केली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि सत्ताधारी सदस्यांच्या तुलनेत विरोधी आघाडीच्या सदस्यांना अत्यंत कमी निधी दिलाय. त्यावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही निधी वितरणात समानता आलेली नाही, त्यामुळे जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसंच विभागीय आयुक्तांकडेही तक्रार केली आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून स्पष्ट निर्देश दिले आहेत. शासन निर्णयानुसारच 15व्या वित्त आयोगाच्या निधीचं वितरण करावं, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, निधी वितरणाची पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी असे सक्त आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे आपल्याच मतदारसंघात निधी पळवण्याचा सत्ताधारी सदस्यांचा डाव उधळण्याची शक्यता आहे. कागल तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. या मतदार यादीवर 7 डिसेंबर पर्यंत हरकत अथवा सूचना देता येणार आहेत. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. कागल तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली आहे, पण लॉकडाऊन काळात शासनानं या निवडणुका पुढे ढकलत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. मुदत संपलेल्या 53 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यात. 25 सप्टेंबर अखेर आधारित या मतदार याद्या आहेत. या याद्यांवर आलेल्या हरकती आणि सूचना याबाबतचा निर्णय तहसीलदार घेणार आहेत. त्यानंतर गुरुवार दिनांक 10 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतींसाठी अंतिम मतदार याद्या जाहीर होतील. ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागल्यामुळं इच्छुकांच्या हालचाली आता सुरू झाल्यात. त्यामुळं सरपंच पदासह निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांच्या नजरा आता आरक्षणाकडे लागून राहिल्या आहेत. आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानाने तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. विश्वासाची मजबूतीला युगा युगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते.
गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानाने तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगा युगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. आयुष्यात कधीच दुःख वाटायला आलं नाही असा माणूस पृथ्वी तलावर शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात दुःख समस्या असतातच, पण दुःखाचं भांडवल करून काही चिंतातूर माणसं स्वतःला नैराश्याच्या गर्तेत झोकून देतात, तर काही जण मात्र दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अनंत अडचणींवर मात करत हसत खेळत आयुष्य जगतात. खरं तर जन्मजात किंवा अपघातामुळं आलेलं अपंगत्व हा एक प्रकारचा शापच म्हणावा लागेल. पण अपंगत्वामुळं कुढत आयुष्य जगण्यापेक्षा जिद्दीनं आणि चिकाटीनं यशाला गवसणी घालणारी माणसं इतरांसाठी आयडॉल बनतात. जन्मजात दिव्यांग असूनही जिद्द परिश्रमातून ध्येयपूर्ती करणाऱ्या यशस्वी उद्योजिका बनलेल्या मीनाक्षी पाटील यांच्या प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त जागतिक दिव्यांग दिनानिमित्त. परिस्थिती कशीही असो, हरणार नाही, रडणार नाही, थांबणार नाही आणि झुकणारही नाही अशा वाण्यानं जगणाऱ्या मीनाक्षी पाटील. रजनी आणि अप्पासाहेब पाटील या कोल्हापुरातील दाम्पत्याची कन्या असलेल्या मीनाक्षी जन्मापासूनच दिव्यांग आहेत. जन्म झाल्यावरच डॉक्टरांनी मीनाक्षी यांच्या दोन्ही पायात ताकद नाही त्यामुळं कमरेपासून ही चिमुकली मुलगी अधू असल्याचं सांगितलं. सुरुवातीला तिच्या आईवडिलांना धक्काच बसला, मात्र त्यातून सावरत त्यांनी मीनाक्षीच्या उपचारासाठी खूप प्रयत्न केले. अनेक दवाखाने, वैद्य, निसर्गोपचार केले, पण मीनाक्षीच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. एकीकडे तिच्यावर औषधोपचार सुरू असताना दुसरीकडे मीनाक्षीचं मनोबल उंचावण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू ठेवला. मीनाक्षीच्या भावानंही तिला सतत पाठबळ दिलं आणि मीनाक्षी यांनी मोठ्या जिद्दीनं त्यांच्या प्रयत्नांना साथ देत स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 10वीपर्यंतचं शिक्षण ताराराणी हायस्कूलमध्ये झाल्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण मीनाक्षी यांनी बहिस्त विद्यार्थी म्हणून पूर्ण केलं. आपल्या गरजा आणि खर्च भागवण्यासाठी पालकांवर अवलंबून राहायचं नाही या उद्देशानं त्यांनी स्वेटर बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर मीनाक्षी यांना स्वेटर बनवण्याची आवड लागली आणि त्यांनी ते कौशल्य आत्मसात केलं. सुरुवातीला 1-2 स्वेटर बनवून विकणाऱ्या मीनाक्षी यांच्याकडे लहान मुलांचे स्वेटर बनवण्याची मोठी मागणी येऊ लागली. त्यामुळे 2003 साली त्यांनी मशीनद्वारे लहान मुलांचे स्वेटर बनवायला सुरुवात केली. स्वेटरचा उत्तम दर्जा आणि आकर्षक कलाकृतीमुळे हळूहळू कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील दुकानदारांनी मीनाक्षी यांच्याकडे स्वेटर खरेदी करायला सुरुवात केली. आज स्वतःबरोबर 6-7 महिलांना स्वेटर बनवण्याचं प्रशिक्षण देऊन मीनाक्षी यांनी त्यांनाही रोजगार उपलब्ध करून दिलाय. लॉकडाऊनमुळे मंदावलेला हा व्यवसाय आता दसऱ्यापासून पुन्हा गतीनं सुरू झालाय. कावळानाका इथल्या अयोध्या पार्कमध्ये आपल्या घरीच व्यवसाय करणाऱ्या मीनाक्षी यांना वाचनाचीही आवड आहे. पुस्तकं जगण्याची ऊर्जा देतात असं मीनाक्षी यांचं म्हणणं आहे. पुस्तकांबरोबरच विविध देवदेवतांच्या मूर्ती आणि दुर्मिळ नक्षीदार कलाकृती संग्रहित करण्याचा छंदही मीनाक्षी यांनी जपलाय. स्वेटर विक्रीतून वर्षाला 6 लाख रुपयांची उलाढाल करणाऱ्या मीनाक्षी यांना कधीकधी आपण दिव्यांग आहोत याचाही विसर पडतो. आपल्या कामात त्या इतक्या मग्न असतात की दिवस कधी सुरू होतो आणि कधी मावळतो हेही त्यांना कळत नाही. जीवन खूप सुंदर आहे, पण त्याकडे बघण्याची दृष्टी सकारात्मक हवी हा मंत्र घेऊन अपंगत्वाची मानसिकता गाढून टाकत आनंद, उत्साह आणि ऊर्जा घेऊन वावरणाऱ्या मीनाक्षी म्हणजे धडधाकट माणसांच्या जगातील जणू दीपस्तंभच आहेत. आयुष्य म्हणजे सुखदुःखाच्या धाग्याने विणलेलं एक वस्त्र आहे असं म्हटलं जातं. सुखाबरोबरच दुःखही काही जणांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतं, पण या दुःखाला बाजूला सारून मीनाक्षीताईंनी लोकरीचे धागे एकामध्ये गुंफून सुंदर आणि नक्षीदार अशा प्रकारचे अनेक स्वेटर्स बनवलेले आहेत आणि समाजामध्ये स्वेटरच्या माध्यमातून आनंद पसरवण्याचं काम मीनाक्षीताईंनी केलेलं आहे. त्यांच्याबरोबरच त्यांनी आपल्या परिसरातल्या 6-7 महिलांना त्या रोजगारामध्ये समाविष्ट करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम केलं आहे. पण समाजामध्ये असे शेकडो दिव्यांग आज आहेत जे स्वतःच्या अस्तित्वासाठी आज धडपडत आहेत, त्यांना मीनाक्षीताई काय संदेश देतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मी सांगेन की अपंगांनी स्वतःला मुळात अपंग समजू नये आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आधी शिक्षण पूर्ण करावं,
व्यवस्थित शिक्षण पूर्ण झाल्यावर आई वडिलांच्या मदतीनं त्यांना जे हवं, आता समजा थोडंफार चालता येत असेल तर एखादा कोर्स करून त्याच्यात जो आवडीचा असेल तो कोर्स करून त्याच्यामध्ये कमांड मिळवावी आणि छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करावा आणि जिद्द ठेवली तर काहीही होऊ शकतं. आता तुम्ही बघितलेलंच आहे की मी आवडीतून हे सुरुवात केलेली आहे आणि इथंपर्यंत पोचली आहे, तर प्रत्येकानं आरामात असं करू शकते. फक्त आपल्याला दोन पाय नाही आहेत म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहावं. स्वप्न ती नाही आहेत की जी रात्री पडतात, तर स्वप्न ती आहेत की जी तुम्हाला झोपू देत नाहीत, असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं. त्या स्वप्नांचा पाठलाग करत मीनाक्षीताईंनी आपलं ध्येय पूर्ण केलेलं आहे, गाठलेलं आहे आणि समाजातल्या शेकडो दिव्यांगांना त्यांनी हा संदेश दिलेला आहे की स्वप्नांचा पाठलाग तुम्ही जर जिद्दीनं केला तर यश निश्चितपणे तुमच्यासमोर हात जोडून उभं राहतं, यात शंका नाही. बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह ताज मुल्लानी. जागतिक एड्स दिनानिमित्त राजर्षी शाहू कृष्णानंद सेवाभावी संस्थेच्या वतीनं विशेष उपक्रम राबवण्यात आला. संस्थेच्या वतीनं शेळीतल्या करुणालय बालगृहात मुलांना नाश्ता देण्यात आला. करवीर तालुक्यातील शेळी इथं करुणालय बालगृह ही एड्स बाधित मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील राजर्षी शाहू कृष्णानंद सेवाभावी संस्थेच्या वतीनं करुणालयातील 40 बालकांना सकाळचा नाश्ता देण्यात आला. कोविडमुळे करुणालय बालगृहाला मदतीचा ओघ कमी झाला असून बालगृह आर्थिक अडचणीत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती संस्थांनी मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन राजर्षी शाहू कृष्णानंद संस्थेच्या अध्यक्षा नंदा जगदाळे आणि बालगृहाच्या संचालिका कुंदन बनसोडे यांनी केलं. याप्रसंगी तेजस जगदाळे, आदित्य जगदाळे, नंदिनी कुंभार, राहुल कांबळे उपस्थित होते. कागल शहरात आजवर कोरोनाचे 770 रुग्ण आढळले, त्यापैकी 734 जण बरे झाले असून 3 जण उपचार घेत आहेत. दुर्दैवानं आजवर 33 जणांचा मृत्यू झालाय. आता कागल शहरातील कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी झालं असलं तरी चिकुनगुनियासह अन्य काही साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय, त्यामुळं कागल नगरपालिकेनं शहरात ठिकठिकाणी धूर आणि औषध फवारणी सुरू केली आहे. वेळीच दक्षता घेऊन कागल नगरपरिषदेनं कोरोना संसर्ग रोखण्यात सुरुवातीला यश मिळवलं होतं, मात्र नंतर कागल तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले. गेल्या 5 महिन्यात कागल शहरात 770 कोरोना रुग्ण आढळून आले, त्यापैकी 734 रुग्ण बरे झाले असून अजूनही 3 उपचार सुरू आहेत. कागल शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर इतर शहरांच्या तुलनेत जास्त राहिलाय. अशावेळी नगरपालिकेनं वाढता मृत्यूदर टाळण्यासाठी प्रामाणिकपणे उपाययोजना राबवल्या. आता केवळ 3 रुग्ण घरी उपचार घेत आहेत. कागल शहरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी चिकनगुनिया, डेंग्यू यासह ताप, अंग सुजणे अशा साथींच्या आजारांनी आता डोकं वर काढलंय, त्यामुळे कागल शहरातील दवाखाने हाऊसफुल झाले असून अनेक जण कोल्हापुरात उपचार घेत आहेत. चिकनगुन्यामुळे सांधेदुखीचे आजार वाढत चालले आहेत, त्यामुळे ॲलोपॅथीबरोबरच आयुर्वेद आणि होमिओपॅथी उपचारांकडे रुग्ण वळालेत. नगरपालिकेनं साथीचे आजार रोखण्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून स्वच्छता मोहीम कायम ठेवली आहे. शहराच्या अनेक भागात धूर आणि औषध फवारणी केली जाते, मात्र नागरिकांनी सुद्धा वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देणं आवश्यक आहे. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.